बॉस. बिग बॉसच्या घरामध्ये बाहेर जर आपण दरवाजाच्या बाहेर आलो तर हा एक चिलिंग रूम, मी तरी सध्या त्याला नाव दिलंय. जर कोण कंटेस्टंट असेल, त्यांना जर काही खास गप्पा मारायच्या असतील ज्या इथे तिथे कुठे मी मारता येत नसतील, तर त्यांना ह्या रूममध्ये मारता येणार आहेत. जर तुम्ही ही रूम बघितली तर इतकं सुंदर असं डेकोरेशन त्याला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे छोटे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फेस, जर बाउल्स बघताय तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष इथे लावलेले आहेत. एक काच आहे मध्ये ज्याच्यामध्ये ते स्वतःला पाहू देखील शकतात. वरती बघितलं तर तुम्ही बलून्स आहेत, हे पूर्ण लाकडी असं हे बांधकाम आहे आणि खूप सुटेबल अशी आणि खूप सुखद अशी जागा आहे जिथे आराम करायला सहज. कंटेस्टंट ऑफकोर्स आहे की त्या कंटेस्टंट इथे येणार आहेत आणि ते तिथे बसणार आहेत. काचेचं जर तुम्ही तिकडे बघितलं तर काचेचा फेस, माणसाचा फेस तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय, जो एक आपण जग म्हणतो त्या जगच्या आकारामध्ये बनवला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे हॅटचे डिश आहे, इकडे एका प्राण्याचं आहे, परत तिथे वेग डिश देखील नॉर्मल नाही आहेत. बिग बॉसच्या घरातल्या जर तुम्ही पाहिल्या तर ते डिश देखील खूप मस्त अशा सजवल्या आहेत. काहीतरी एक वेगळं असं डेकोरेशन त्या डिशमध्ये देखील आहे. पाठीमागे जर गेलात तर तुम्ही एक वेगळ्या प्रकारची जागा या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवली आहे. हा घोडा जर बघितला तुम्ही तर अतिशय सुंदर असा हा घोडा आहे, ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा दिलेल्या आहेत, वेगळ्या प्रकारचं त्याचं एक रूपच त्याचा पालटलं आहे, त्याची जी डिझाईन आहे अतिशय सुंदर असा घोडा त्या ठिकाणी तुम्ही पाहताय. एक ती घोडा त्या साईडला देखील आहे, एक घोड्याची सुंदर अशी छोटी मूर्ती ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की घोडा ब्लॅक रंगाचा आहे आणि खूप सुंदर असं दृश्य घोड्याचं मांडलं आहे. घोडे जास्त पाहायला मिळतात बिग बॉसच्या घरामध्ये, म्हणजे काहीतरी त्याच्याशी रिलेटेड देखील थीम असू शकते, काहीतरी टास्क मिळू शकतो त्यांना. तर एकंदरीत ही ती रूम झाली आणि हा जो सगळा परिसर आहे मोठाच्या मोठा, इथे सकाळ झाली, गाणं वाजलं की सगळे कंटेस्टंट आत झोपेत असतील कुठेही असतील ते बाहेर येतात आणि याच ठिकाणी जो दंगामस्ती होते, जी काही धमाल होते, जे काही दिवस असतील त्या दिवसांमध्ये जी काही ती एन्जॉयमेंट करणार आहे ते या बिग बॉसच्या ह्या घरामध्ये या आवारात. आणि सरळ माझ्या डोक्याच्या वर जर तुम्ही पाहिलं तर हे बिग बॉसचं नाव जे खूप गाजणार आहे यावर्षी एका नव्या पर्वासह. बिग बॉस ही खूप अशी सुंदर अशी नेमप्लेट जर त्याच्या वरती जर आपण बघितलं खूप उंचावरती तर एक फेस आहे कुणाचा तरी आणि त्याला एकदम लायन सारखा शेप देण्यात आला आहे. त्याच्या रंगछटा जर तुम्ही पाहिल्या तर कुठेतरी तुम्हाला तो लायन असल्यासारखा तो व्यक्ती वाटू शकतो. अतिशय सुंदर असा तो फेस, त्याच्या खालची ती बिग बॉसची बिग बॉसचं नाव आणि एकंदरीत हा एरिया खूप जास्त सुंदर आहे. कंटेस्टंट आत आला की त्याला रमून जाणार तो या भावविश्वामध्ये, त्याला काही कळणार नाही की कुठे पाहू आणि कुठे नको, असा एकंदरीत हा परिसर आहे.